जेव्हा ठाणं हे लहानसं गाव होतं तेव्हा त्याचा कारभार बघणारी नगरपालिका कशी जन्माला आली आणि कोण कोण होते त्या नगरपालिकेचे शिलेदार आणि काय काय घडलं तेव्हा हाच तर आहे आजचा पोलिटिकली करेक्ट किस्सा <स्थ> नमस्कार मी मकरंद जोशी लाईट अँड शेड चॅनलवरती पोलिटिकली करेक्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता त्या काळच्या ब्रिटिश प्रशासनाच्या पद्धतीप्रमाणे काही ठराविक लोकसंख्येच्या शहरांमध्ये म्युन्सिपल बरो म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात येत प्रत्यक्षात ठाणे म्युन्सिपल बरो सुरू झाला तो दहा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी त्यामुळे आपल्या ठाण्यामध्ये जी स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाली तिचं नावही ठाणे म्युन्सिपल बरो असंच होतं आणि ते पुढे जवळजवळ एकोणीसशे साठ सालापर्यंत त्याच पद्धतीने सरकार दरबारी वापरलं जात होतं गव्हर्नरनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला असा ठराव केला की ठाणे शहरात एक डिसेंबर अठराशे बासष्टपासून नगरपालिका स्थापन करण्यात यावी मात्र <laughs> तेव्हाही लाल फितीची दप्तर दिरंगाई होतीच त्यामुळे ठराव जरी ऑक्टोबरमध्ये झाला तरी प्रत्यक्षात ठाणे म्युन्सिपल बरो सुरू झाला तो दहा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी या म्युन्सिपल बरोचा कारभार चालवण्यासाठी कलेक्टर पोलिस सुप्रिटेंडंट सिव्हिल सर्जन असे सरकारी अधिकारी हे पदसिद्ध सभासद म्हणून नेमण्यात आले मात्र या म्युन्सिपल बरोच्या निवडणुका व्हायला तब्बल बावीस वर्ष उलटावी लागली सव्वीस ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशी रोजी ठाण्यातली नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली हां आणि त्यावेळी ना सरसकट सगळ्या प्रौढांना मतदानाचा हक्क नव्हता जे नागरिक दर साल पालिकेला चार रुपयांचा कर देत असतील त्यांनाच मतदान करता येणार होतं ऐन पावसाळ्यात ही निवडणूक झाली <laughs> पण त्यामुळेच की काय नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदारांच्या याद्या पावसात भिजल्या आणि चक्क पुसल्या गेल्या तर त्या निकषांप्रमाणे एकूण सहाशे चोवीस मतदार तेव्हा होते मात्र त्यातल्या फक्त तीनशे तेवीस जणांनीच मतदान केलं या निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले त्यामध्ये मोतीलाल हरगोविंदास होते दाजी रामचंद्र म्हणून निवडून आलेल्या गृहस्थांच्या नावाने पुढे चरईत रस्ता झाला शिवाय ख्रिश्चन पारसी मुसलमान या समाजाचे प्रतिनिधीही होते एकूण वीस सभासदांपैकी दहा सरकार नियुक्त दहा मतदारांनी निवडून दिलेले अशी ठाणे म्युन्सिपल बरोची रचना झाली पण या बरोचा मुख्य कोण म्हणजे ठाण्याचा नगराध्यक्ष कोण तर याबाबतीतही आपल्या ठाणे म्युन्सिपल बरोने भारतात नवा पायंडा पाडला कारण महाराष्ट्रात प्रथमच एका भारतीय व्यक्तीची निवड ब्रिटिश शासनाने म्युन्सिपल बरोचा अध्यक्ष म्हणून केली ठाण्याचे माननीय नारायण वासुदेव तथा बाळासाहेब खारकर हे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष झाले तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने निवडणुकीतून ठाणेकरांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींना घेऊन ठाणे म्युन्सिपल बोरोने आपला कारभार तब्बल एकशे पस्तीस वर्षांपूर्वी सुरू केला हा होता आजचा पोलिटिकली करेक्ट किस्सा पुन्हा भेटूया लाईट अँड शेड चॅनलवरती तोपर्यंत आपला हा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा